मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले खरे, परंतु नामदार भरणे यांच्या कार्यपद्धती बाबत जशी सामान्य जनतेत नाराजी दिसून येते तशीच ती महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या समर्थकात देखील दिसून आली। अशातच गतवर्षी उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यात सांडपाणी देतोय असे सांगत जलसंपदा विभागाने आदेश काढले होते। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात उजनी पाणी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आक्रमक झाले। गाव पातळीवर ते पुणे येथील बैठकीत त्याचे पडसाद उमटले आणि त्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी साथ दिली। पुढे काही काळ हा विषय बाजूला सारला गेला, मात्र प्रशासकीय पातळीवर इंदापूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या योजनेसाठी पाठपुरावा सुरूच ठेवला गेला। त्याचेच फलित म्हणून लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची पोस्ट काल इंदापूर तालुक्यात फिरू लागली आणि इकडे उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करत आलेली उजनी पाणी बचाव समिती पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आली आहे। शुक्रवारी दिनांक 13 रोजी कुर्डुवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेससाठी मात्र लाकडी निंबोडी योजना डोकेदुखी ठरणार आहे, एवढे मात्र निश्चित। काल राज्य सरकारच्या वतीने एक आदेश जारी करण्यात आलेला आहे। इंदापूर व बारामती तालुक्यातील लाकडी निंबोडी या योजनेला 348 कोटी रुपयाचा निधी सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यातील एकाही योजनेला 1 रुपयाही गेल्या 2 वर्षातील अर्थसंकल्पामध्ये या महाभकास आघाडी सरकारनं दिलेला नाही। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 540 कोटीचा निधी एकट्या बारामती तालुक्याला दिला आणि आज लाकडी लिंबोडी या योजनेला 340 कोटीचा निधी 48 कोटीचा निधी या सरकारनं जाहीर केलेला आहे। गेल्या वर्षी उजनी धरणातील पाणी लाकडी लिंबोडी योजनेला नेऊ नये म्हणून मोठा उद्रेक झाला आणि या राज्य सरकारने ती तत्कालीन मंत्री जयंत पाटील साहेबांनी ही योजना त्या ठिकाणी रद्द केली, परंतु तोडफोड करून हीच योजना पुन्हा नव्याने पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी सरकारकडून निधी देण्यास भाग पाडलेला आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आदरणीय पालकमंत्री भरणे मामा, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही शेलार मामा बनण्याचं काम करा, कंस मामा बनू नका। या सोलापूर जिल्ह्यातील जनता तुम्हाला कधीच उजनीतील पाणी एक थेंबसुद्धा नेऊ देणार नाही। गेल्या मी या सोलापूर जिल्ह्यातील अनेक छत्रंजा उचल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो आहे की तुमच्या बापाची जमीन बेचिराख होणार आहे, उजनीचं पाणी वाचवायचं असेल तर आपणसुद्धा आता तुम्हीसुद्धा आमच्यासोबत लढायला या। उद्या उजनी धरण संघर्ष समितीची कुर्डुवाडी येथे 3:30 वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केलेली आहे। संघर्ष उद्या पेटणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।